मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे आमुषा. लेखक प्रमोद शिंदे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. आग लागली मेल्याच्या तोंडाला. सकाळपासून निष्ठा कोसळतोय. बाबा वटीवर बसून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघत बडबडत होते. बाहेर धो धो पाऊस पडत होता. सकाळी आभाळ मोकळं होतं म्हणून गुरा माळावर लावून घराकडे आले. माळावर आता चांगला चारा झाला होता. गुरा पण तिथं चांगली रमायची. बाबा गुरा माळावर सोडून बाकीची कामं आटपून सांच्याला गुरा आणायला जायचे. आज सकाळी पण आभाळ मोकळा होता म्हणून बाबा गुरा माळावर लावून भात लावायला शेतावर गेले. तेवढ्यात म्हातारी आतून लटपटत आली. झल्ला मेल्याचा मुसका वायज पण कसा नाही थांबत. म्हातारीचा जीव वर खाली होत होता आणि पावसाचा जोर पण वाढत होता. अंधार पडल्यामुळे किती वाजलं ते पण समजत नव्हतं. आईनं चाय आणला. म्हातारी आणि बाबानं चायचे पेले दिले आणि माझ्या हातात बिस्किटचा पुडा देऊन आम्हा तिघांना वाटून खायला सांगितला आणि ती पण वटीवर बसली. कुणालाच काही सुचत नव्हतं. तेवढ्यात बाबा उठले. मी बघून येता. आणि ते घोंगडे आणायला चुलीकडे गेला. आईचा जीव खालीवर होत होता. त्या मुक्या जनावरांची पण काळजी लागून राहिली होती. त्यात आमच्या गायीला पण परवाच नवीन वासरू झालं. तो पण ओरडत होता. पावसाच्या आवाजात त्याचा आवाज कुणाला ऐकू येत नव्हता. पण मला त्याचा आवाज एकदम स्पेशल येत होता. 2 दिवसात त्याचा लय लळा लागला होता. काय ग, किती वाजला असतील? बाबा घोंगडे घेऊन आले आणि बॅटरी शोधू लागले. भारी भारी तर 8 वाजले असतील, आई म्हणाली. बाबा चपला घालू लागले. तसा मी बी निघालो. अरे तू कुठं निघालास? बाबा म्हणाले. मी पण येतोय तुमच्या सोबत. आई पण बोलली. जा घेऊन त्याला सोबतीला. आणि मला खोरडा आणून दिला. आम्ही माळाच्या दिशेने निघालो. माळाकडे जायला 2 वाटा होत्या. एक गुरांची आणि दुसरी गजा काकाच्या शेतावरून. शेतावरून जाणारी वाट थोडी चिंचोळी होती. दोन्ही बाजूला कुपणी होत्या. एका वेळेला एकच माणूस जाऊ शकत होता आणि त्यासमोरून एखादा बैल आला तर उलट्या पायी परत यावं लागत असे. दिवसा वाट चालू असे पण रात्री असा कोणी एकटा दुकटा त्या वाटेने जात नसे. मी तर दिवसा पण त्या वाटेने जात नसे. आम्ही पर्यावर पोहोचलो. पावसामुळे पर्या दुतडी भरून वाहत होता. आम्ही लाकडी पुलावरून पलीकडे पोहोचलो. पर्याचं पाणी पर्याची पातळी सोडून बाहेरून वाहत होतं. बाबांनी हात धरून पाण्यातून बाहेर नेलं. आम्ही माळावर पोहोचलो. गर्द काळोख, धोधो कोसळणारा पाऊस, सुसाट वारा, गडगडणारे ढग आणि लकलकणारी वीज. त्यात आम्ही आमच्या गुरांचा शोध सुरू केला. बाबा बैलांना हाका मारत होते आणि मी जनीला. बाबा सगळीकडे बॅटरी मारून बघत होते. इतक्यात पायाखालून सरसरत काहीतरी गेला. मी दचकलो पण बाबांना दिसलं नाही. बाबांचं सर्व लक्ष गुरं कुठं दिसतायत का याकडेच होता. आम्ही पायाखाली बघतच नव्हतो. मी दुर्लक्ष करत त्यांच्या मागून चालत राहिलो. माळाच्या अगदी मध्यावर बोरीचं झाड होतं. चालत चालत आम्ही झाडाखाली आलो. गुरे कुठंच भेटली नाही. बाबा बोरीखाली उभे राहूनच बॅटरीचा उजेड पोहोचेल तिथपर्यंत पाहू लागले. पण काय उपयोग नाही. आल्यापासून अख्खा माळ पालता घातला पण गुरा कुठं भेटली नाही. बाळ्या, अरे भिजलास किती? चल निघूया घरी. गुरा काय भेटत नाही? नाही बाबा, नदीच्या बाजूला बघूया एकदा. तिकडे झुडपात आपल्याला दिसलं नसेल व्यवस्थित. एकदा परत बघून येऊ. मला जनीच्या वासराची काळजी लागली होती. इतक्यात अचानक पावसाने भयानक रूप घेतलं. गडगडाट मगापेक्षा अजून वाढला. वारा अजून जोरात वाहू लागला. बाळ्या चल, पाऊस वाढणार आहे. भूक पण लागली असल. आईस वर्डल नाही तर. एकदा परत बॅटरी मारून बघितली पण किरकाळोख आणि कोसळणाऱ्या पावसाव्यतिरिक्त काहीच दिसलं नाही. आणि इतक्यात काही वेळापूर्वी वाढलेला पावसाचा कहर अचानक थांबला. विजाही बंद झाल्या. भयानक शांतता पसरली. फक्त झाडावरून पडणाऱ्या थेंबांचा टप टप आवाज येत होता. मी बाबांकडे बघितलं.
ते कसल्या तरी विचारात होते आणि काही क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. हातातली बॅटरी बंद केली आणि माझा हात घट्ट पकडला. त्यांचे हात थरथरत होते. काहीच कळेना की बाबा असे का करतायत. माळाच्या बाजूने नदी होती आणि तिच्या पलीकडे घनदाट जंगल. तिकडे सहसा कोणी जात नसे. त्या दिशेने विचित्र आवाज येऊ लागले. बाबा कोण ओरडते हो? मी घाबरतच बाबांना विचारलं. कोण नाही, चल आपण निघूया, असं म्हणून बाबा चालू लागले. बाबा बॅटरी लावा ना, पायाखाली काही दिसत नाही. इतक्यात तो आवाज जवळ येऊ लागला आणि आम्ही मागे फिरलो. परत त्या बोरीच्या झाडाखाली आलो. बाबांनी बॅटरी बंद केली होती. मला काहीच दिसत नव्हतं, फक्त ते भयानक आवाज ऐकू येत होते. एव्हाना बाबाला होणारा प्रकार लक्षात आला होता. त्याला काहीतरी परित होणार हे जाणवलं होतं. इतक्यात कडकड करत जोरात वीज चमकली आणि मगाशी थांबलेला पाऊस पुन्हा जोरात सुरू झाला. बाबाने मला घट्ट पकडून ठेवलं होतं. त्याची नजर किरकाळोखात फिरत होती. माझ्या पायाला थंड पाण्याचा स्पर्श झाला. मी एक पाऊल मागे सरकलो. बाळ्या, पाणी कुठून राहिले एवढं? बाबा मला मागे सरकवत बोलला. आम्ही जितके मागे सरकत होतो तेवढाच पाणी आम्हाला शिवत होता. बाबांनी मगाशी चड्डीच्या खिशात ठेवलेली बॅटरी काढली. बॅटरी गार पडली होती. दोन तीन वेळा हाताने ठोकून बटन दाबला तरी बी बॅटरी चालू नाही झाली. बाबा मला खूप भीती वाटते, चला ना घरी. मी रडू लागलो. हो जाऊया, जरा पाऊस कमी होते. बाबांनी मला आणखी जवळ गच्च पकडून ठेवलं. किती वाजली याचा ते पत्ताच नव्हता. भूक पण मरून गेली होती. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. पायाखालचं पाणी वर चढत होतं. अगदी बोरीच्या बुंद्याजवळ पाणी पोहोचलं. बाळ्या आता एक काम कर. काय? बोरीवर चढ, मला नाही वाटत पाणी कमी होईल लवकर. पाणी उतरवस तर इथंच थांबू आपण. बाबा बरोबरच बोलत होता, कारण माळावर सर्वात उंच जागेवर बोरीचं झाड होतं. इथं बसलो की सगळ्या गुरांवर लक्ष ठेवता येत होतं. पण आता इथपर्यंत पाणी आले तर जाण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. आता पाणी उतरेपर्यंत इथंच थांबावं लागणार. आणि पाणी तर अजून चढत जात होता. बाबाने मला आधी बोरीवर चढवला. आई ग, बोरीचे काटे माझ्या हातापायाला ओरबाडून गेले. पावसाच्या आवाजात बाबाला माझ्या ओरडण्याचा आवाज गेला नाही. तो मला आणखी वरच्या फांदीवर जायला हातवारे करू लागला. माझ्या मागे बाबा पण झाडावर चढला. तो पण काटे लागून रक्तबंबाळ झाला. शर्ट खूप ठिकाणी फाटला. त्याच्या चेहऱ्यावर एवढी भीती मी पहिल्यांदाच बघत होतो. नदीतून पाण्याचा सो सो आवाज येत होता. एवढ्यात नदीच्या दिशेने गुरांचा हांबरण्याचा आवाज येऊ लागला. बाबा एकदम हाडबडून नदीकडे पाहू लागला. बॅटरी काढून दोन तीन वेळा हातावर आपटली. लक लक करत बॅटरी पण पेटली. तसा बाबा नदीकडे बॅटरी मारू लागला. आमची दोन तीन गुरे पाण्यात वाहताना दिसली. हे बघून बाबा डोक्याला हात मारत ढसा ढसा रडू लागला. आमच्या डोळ्यासमोर आमची गुरे वाहून जात होती. मला तर जनीचं वासरू दिसत होतं डोळ्यासमोर. त्याची आई नदीतून वाहत जात होती आणि आम्ही काहीच करू शकत नव्हतो. खूप वेळ आम्ही असे झाडावर बसून राहिलो. हळूहळू पावसाचा जोर ओसरत होता. काही वेळाने गावातून कोंबड्यांची बांग ऐकू आली. पारुसा झाला होता, थोडा उजेड दिसू लागला. पाऊस पण थांबला. बाबा बोरीवरून खाली उतरू लागला. खाली उतरल्यावर त्याने मला पण पकडून खाली उतरवले. हात पाय अगदी आखडून गेले होते. बाबाच्या हाताला माझ्या हाताला खरचटलं होतं. त्या जखमाचं रक्त लागलं. हेर काय पोरा, रक्तानं माकलास कसा? रात्री बोरीचं काटं लागलं. अरे देवा, आता तुझी आईस खाईल मला. बाबा डोक्याला हात लावत बोलला. नदी दुथडी भरून वाहत होती पण माळावर कुठेच पाणी नव्हता. रात्री पण त्यावेळी आमच्याही काहीच लक्षात नाही आलं. आम्ही झपाझप पाय टाकत घराकडे निघालो. बाबाच्या डोक्यात विचार चालू होते. नदीतून वाहणारी गुरे सारखी डोळ्यासमोर येत होती. अंगणात ऊन खात म्हातारी बसली होती. बाबालानी मला लांबूनच बघून ओरडली. सकाळ सकाळ पोराला घेऊन कुठं गेला होतास र? जावाई चाय घे, निगुरा लावणे माळावर जा. आजी अशी काय बोलत होती हे बाबाला काय कळलं नाही. बाबा तिच्याकडे बघत राहिला. काय र, ऐकलंस काय? जा आधी गुरा लावणे. आजी पुन्हा ओरडली. बाबाला वाटलं म्हातारीला काय माहीत नाही, म्हणून तो तिच्या जवळ जाऊन मान खाली घालून बसला. एक उसासा टाकून बोलला. आग आहे, आपली गुरा वाहून गेली ग रात्री. वाहून गेली? मग ती खणावाट्यात कोण आहेत? म्हातारी म्हणाली.
मी तडक धावत गोठ्याकडे गेलो आणि पाहिलं तर जनी तिच्या वासराला प्रेमाने चाटत बसली होती आणि बाकीची गुरे वाट बघत होती त्यांच्या गुराख्याची. माझ्या मागोमाग बाबा पण धावत आला. त्याला ही काय जादू ती कळेना झाली. इतक्यात आई बाहेर आली. काय हो, कुठे गेलेला सकाळ सकाळी पोराला घेऊन? आणि हे काय लागलं एवढं हातापायाला? तुमचे शर्ट कसे फाटले? नक्की सांगा कुठे गेला होतात. आई प्रश्नांचा भडी मार करू लागली. माझ्या हातावर खरचटलं बघू लागली. फुंकर घालू लागली. मला जवळ घेतलं. डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, सोन्या काय लागलं हे? कुठं लागलं? मला सांग खरं खरं. काय हो, कुठे गेला होता सांगा. पोरगा बघा तापाने फणफणलंय. मगापासून गप्प असलेला बाबा आता सगळं सांगू लागला. काल रात्रीपासून घडलेला सारा प्रकार तो सांगू लागला. अरे देवा, असं कसं झालं? काय कसं झालं? बाबा आईकडे बघत बोलला, तुम्ही रात्री दोघं गेलात आणि 2 तासात परत आलात गुरांना घेऊन. गोट्यात गुरांना बांधलीत आणि मला म्हणालात, लय गारगार वाटते, आज कोंबडीचा रस्सा खायचं लय मन करते. आणि रात्री 11 वाजता कोंबडी कापलीत. आखी कोंबडी बापलेकानी खाल्लीत. आई म्हणाली, हा काय प्रकार म्हणायचा? सावट आला होता तुमच्या राती. मगापासून ऐकत असलेली आजी बाबाकडे बघत म्हणाली, हे ऐकून खूप वेळा मी फक्त एकमेकांकडे भीतीने बघत राहिलो. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.